शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे गटाने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईभर दसरा मेळाव्याचे पोस्टर्स लागलेत, पण या पोस्टरवर एक फोटो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. कसोटीच्या काळात रश्मी ठाकरे मैदानात, दसरा मेळावा पोस्टरवर रश्मी ठाकरे, शिवसेना वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे सक्रिय. ठाकरेंच्या मातोश्री जवळचं हे कलानगर जंक्शन, आणि या जंक्शनवर झळकलेलं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं हे पोस्टर. या पोस्टरवर दिसताय चक्क रश्मी ठाकरे. शिवसेनेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे झळकल्या. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मध्ये रश्मी ठाकरेंचा फोटो लक्ष वेधून घेतोय. काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे, असा उल्लेख शिवसेनेच्या या पोस्टरवर देण्यात आलाय. आणि याच कसोटीच्या काळात रश्मी ठाकरेंना प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याची रणनीती शिवसेनेनं आखलेली दिसतीये. ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे सगळा हा वाद सुरू आहे, त्याच पद्धतीने दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी पोस्टरबाजी आहे ती केलेली पाहायला मिळते. त्यावेळेस रश्मी ठाकरे यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय, त्यामुळे कुठेतरी सगळं ठाकरे कुटुंबीय आहे ते आता मैदानात उतरले असंच म्हणावं लागणार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्वच धोक्यात आलंय. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही राहतं की जातं अशी परिस्थिती आहे. अशा बिकट काळात रश्मी ठाकरे शिवसेनेत आता सक्रिय झाल्यात, हेच या पोस्टरवरून स्पष्ट दिसतंय. रश्मी ठाकरेंनी पहिली चाल केली आहे तीच शिंदेच्या बालेकिल्ल्यात. महिनाभरात दोन वेळा त्यांनी ठाण्यात धडक दिली. पहिल्यांदा रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडला. या दिघेंच्या देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं त्यांनी शिंदेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एंट्री केली. रश्मी ठाकरेंच्या ठाणेवारीमुळे शिवसैनिकांमधला उत्साह वाढलाय. वहिनी 1986 देवीची स्थापना आहे, वहिनींचं लग्नही त्या तेव्हापासून इथे येत आहेत. आज फक्त आम्ही एकत्र आलो, एक शक्ती जी नवरात्रातली त्याला शिवसेनेची शक्ती महिला आघाडी एकत्र आलो. रश्मीताईंनी आज काय मागणी केली असेल आईच्या चरणांच्या मला? ते नेहमीच सर्वांच्या सुखाची समृद्धीची ऐश्वर्याची आरोग्यदायी दीर्घायुष्याची मागणी असते. आज वेगळी मागणी देवाकडे करायची नाही, सुज्ञ आहेत मतदार, सुज्ञ आहेत तशी देवही सुज्ञ आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या आठवड्यात गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा झाला. त्यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्कार करण्यात आला. याचाच अर्थ येणाऱ्या काळात रश्मी ठाकरे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचं मानलं जातंय. शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात दो से भले तीन नव्हे तर दो से भले चार ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी रण मैदानात उतरलेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे